सभी का धन्यवाद। हम आज हैं पालघर, ये पालघर है महाराष्ट्र में और ये पूरा आदिवासी क्षेत्र है। ये बिरसा मुंडा की धरती है पूर्ण रूप से। ये सब क्रांतिकारी लोग जो आदिवासी लोग हैं और यहां से आप जाएंगे तो पालघर में पूरा जो चीकू की खेती होती है, जो धान की खेती होती है, हम उस बेल्ट में हैं। यहां पे भी सरकार बड़े अधिग्रहण कर रही है, बड़ी पॉलिसी सरकार लेकर आ रही है, उसके खिलाफ यहाँ पे आंदोलन है। और हम जो काका जी हैं इनके साथ में है, यहाँ के बड़े लीडर यहाँ के हैं, जो आदिवासियों के बड़े लीडर हैं, इन्होंने बड़े संघर्ष यहाँ पे किए 1974 से लेकर आज तक, ये आंदोलन यहाँ पे करते हुए आ रहे। रात इनके पास में हम वहां पे थे। और आज एक सबसे बड़ा सवाल है कि प्रधानमंत्री ने कहा कि तीन कानून हमने वापसी ले लिए। प्रधानमंत्री जी, तीन कानून नहीं, पहले आप इसको पार्लियामेंट में लेकर जाओ, वहां से इनको पास करवाओ। ये किसान बगैर सर पे टिकट लेकर नहीं जाएगा घर। और एमएसपी की गारंटी आप दो, क्योंकि हम जहां पे है यहां पे किसी किसान की एमएसपी पे कोई खरीद नहीं होती। एमएसपी का सवाल देश का सवाल है पूर्ण रूप से। और आम जनता को ज्यादा उत्साहित होने की जरूरत नहीं, अभी लाड्डू मिठाई बांटने की जरूरत नहीं, ये संघर्ष अभी जारी रहेगा। आज हमारी संयुक्त मोर्चे की 9 मेंबरी कमेटी की मीटिंग है जो सिंगू बॉर्डर पे है, जो हमारा हेड ऑफिस है, उसमें पूर्ण रूप से फाइनल डिसीजन वे लेंगे, पूर्ण रूप से फैसला वहां पे होगा। तो आप सब चीज ध्यान लगा के रखें। हम पालघर में हैं, आज यहां से रात को हम आएंगे और सुबह ही वही बॉर्डर पे जो गाजीपुर बॉर्डर है उस पर हम रहेंगे। और यहाँ का जो आदिवासी क्षेत्र है, हम इनकी भी बात कर लेते हैं। सब यहाँ पे है जो काका जी हैं, यहाँ के बड़े सीनियर लीडर हमारे हैं, हम इनके साथ में हैं। और जो ये आप देखोगे, इन्होंने जो अपना एक आंदोलन का बना, इन्होंने बनाई भूमि सेना, आदिवासी एकता परिषद, ये दो संगठन यहाँ के हैं। इनके दोनों के मोर्चे पे आज हम जाएंगे। यहाँ का जो एक बड़ा मोर्चा निकल रहा है उसमें शामिल होंगे और यहाँ की इन आदिवासियों के, क्योंकि जब भी संयुक्त मोर्चे की कॉल होती है तो ये पूर्ण रूप से उसको फॉलो करते हैं। यहाँ के लोग दिल्ली के बॉर्डर पे गए हैं, यहाँ का जितना भी यूथ है दिल्ली के बॉर्डर पे जाता है। और ये भूमि सेना अपनी भूमि को बचाती है, इनका नारा है कि अपना गांव अपनी सरकार। तो यहाँ पे इन्होंने अपनी सरकार अपने गांव में बनाई है। तो इनका धन्यवाद है सभी का, और जितने भी क्रांतिकारी साथी है सबका धन्यवाद है। और अभी कानून वापसी जब तक भारत सरकार पार्लियामेंट में नहीं लेकर आएगी, जब तक देश का किसान मानने वाला नहीं है, देश की महिलाएं मानने वाली नहीं है, देश का जो मजदूर है आदिवासी है वो मानने वाला नहीं है। तो इन सब का धन्यवाद है। जय हिंद, जय भारत, जय बिरसा मुंडे। बिरसा मुंडे की पूरी जमीन है, ये आदिवासी क्षेत्र का है। और बिरसा मुंडा एक यहाँ के क्रांतिकारी योद्धा जिन्होंने आदिवासी क्षेत्र में काम करा, उनके प्रोग्राम में हम यहाँ पे आए। और धन्यवाद है सभी योद्धाओं का धन्यवाद है। आज जो पहचान है आदिवासियों की, बिरसा मुंडे के आंदोलन से पहचान है, और हम उनको पूर्ण रूप से मान करते हैं। जय हिंद, जय भारत, जय आदिवासी समाज। धन्यवाद। ठीक है, ज्या मूर्तीची दखल ज्यावेळेला या आंदोलनाला शेतकऱ्यांनी हाक दिली, त्यावेळेला बळीराजासाठी, जो बळीराजा सगळ्यांसाठी या भारतवर्षाला स्वतः कसून, जमीन कसून, अन्न पिकून सगळ्यांच्या सुरक्षिततेची एक पहिली हमी देतो, त्याच्या प्रश्नाला हात घालून त्याची समस्या पहिलं मिटवायचं काम व्हायला पाहिजे होतं। परंतु आज का होईना, बऱ्याच शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर या सरकारला जाग आली आणि पंतप्रधानांनी त्यामध्ये पुढाकार घेऊन केलं, त्यांचं खरोखर आज काही म्हणा, पण
यानंतर अशा प्रकारची समस्या बळीराजाची उद्भवू नये आणि बळीराजा सुखी असेल तर भारतवर्ष सुखी राहील याचं कुठेतरी आज नोंद झाली आहे या सरकारच्या दफ्तरी. हेच एवढं म्हणजे पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय जो आहे तो घेतला असल्याचं देखील बोललं जात आहे. निवडणुकांचं जर गणित याच्यामध्ये असेल तर ते काय साध्य होईल असं वाटत नाही, सफल होईल असं वाटत नाही, कारण आता बळीराजा आणि त्याच्याबरोबर भारतवर्षातली जनता ही बरोबर ओळखतं की कोणाला यातून काय साधायचं आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न त्याची उकल करणारे पुढारी नेते समाजामध्ये आमचं नेतृत्व करणारे कोण आहेत याचा शोध हा प्रत्येकाजवळ आहे. एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे, खाजगीकरण होत असल्याचं देखील बोललं जात आहे. साहेब, एस टी कर्मचाऱ्यांच्या विषयी वेळोवेळी स्वतः पक्षप्रमुख आणि आदरणीय मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब आणि महाविकास आघाडीचं सरकार हे खरोखर संवेदनशील राहून यामध्ये कशा रीतीनं याचा तोडगा आणि हे समाप्त करता येईल यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न हे वेळोवेळी प्रत्येक दर तासाला म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. कर्मचाऱ्यांना, त्यांच्या पुढाऱ्यांना, त्यांच्या संघटनांना वेळोवेळी सांगून की यामध्ये पहिल्या तुमच्या मागण्या आम्ही हे करू, बाकीचे जे प्रश्न आहेत ते हे करू, पण प्रवाशांचे हाल होऊ देऊ नका. कारण अगदी कुठेही रिमोटच्या रिमोट ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारी सर्वसामान्यांसाठी लाईफलाईन जीवन ज्याला वाहिनी म्हणतात ती आज एस टी आहे, याचं कुठेतरी प्रत्येकानं हे ठेवून आपलं कर्तव्य. जैसे 2 करोड लोगों को हर साल नौकरी देनी थी लेकिन वो वादे पूरे नहीं हुए. अच्छे दिन आने की बात थी, सभी लोगों के बुरे दिन आ गए हैं. आज आप जो संघर्ष शुरू किया था खेती किसानी को बचाने के लिए, 3 कृषि कानूनों को वापस कराने के लिए, प्रधानमंत्री ने सुबह 9 बजे आकर कहा कि मैं देश के किसानों से माफी मांगता हूं, उनको अपनी बातें समझाने में विफल रहा और 3 कृषि कानून वापस ले. ये उसी संघर्ष का परिणाम है. हमारी जो हमारे जबर के खिलाफ हमने सब्र दिखाया उसका परिणाम है. जो हमने शांति बनाए रखी, भड़काट में नहीं आए, कोशिश की कि ये इरिटेट हों, हम इरिटेट नहीं हुए, इसी का परिणाम है. आज हमारा हमने स्वामीनाथन रिपोर्ट भी लेनी है और जो धन इन्होंने अपना स्टेटा के MSP वगैरह ये सारिया चीजें इन्होंने साड़िया लुट के ली है वो सारिया मड़वाणिया भी. कोई लिखित साधु नहीं आता संसद के दोनों सदनों में पास नहीं हो जाता, राष्ट्रपति के साइन नहीं हो जाते इस बात पर तब तक नहीं जाएंगे. वो तो प्रधानमंत्री ने कहा कि इसी संसद सत्र में वापसी की प्रगति करेंगे तो फिर जाएंगे, उससे पहले नहीं जाएंगे. ये तो सुन ही लिया हुआ, जो संयुक्त मोर्चे ने भी सुन लिया होगा और मतलब वो हमें जो डायरेक्शन देंगे वो ही करेंगे. अगर संयुक्त मोर्चा कहता है कि नाश्ते गाते ढोल बजाते अब घर जाएंगे क्योंकि जीत गए हैं तो सब वापस जाएंगे. फिर वापस जाएंगे, फिर आपका मीडिया का भी धन्यवाद करेंगे हम. आपने हमें कवर किया, हमारे इस आंदोलन को आपने जगह दी, इसका भी हम. आप लोग क्या कहेंगे, कितनी खुशियाँ कुछ अभी तक बात हो रही जैसे कंडीशनल खुशियाँ हैं. खुशी तो हमें बहुत होगी क्योंकि इसी दिन का जो समय भेंट थी हमारे सभी को, ते जितनी देर हम पहले भी हमने बात की है कि संयुक्त किसान मोर्चे की तरफ से जो उसकी अगुवाई पे जो ये मोर्चा लड़ा जा रहा था उसको जब साढ़े खेती मंत्री नरेंद्र तोमर बुलाएंगे, बुला के मीटिंग में जो फैसला जो आ रहा है इसके 3 कानून तो रद्द कर दिए, इसके बाद जो MSP है उसको गारंटी का कानून बनाना है और भी जो पराली का है नाल बिजली का 2020 का है वो जरा रद्द करवाना है. इस सारे को लेकर के हम खुश होंगे जब हमारे पास लिखती कुछ ना कुछ इस सरकार की तरफ से आएगा संयुक्त मोर्चा जब हमारे को. आता मोदीजींना 3 कायदे जे आहे ते वापस परत घेण्याचा निर्णय घेतला, त्यांनी आत्ताच घोषणा केली. खरं तर हा शेतकऱ्याचा विजय आहे, शेतकऱ्याच्या एकजुटीचा विषय आहे. प्रचंड बलिदानानंतर आणि मला वाटतं सगळ्यात जास्त वेळ चालणारं हे जगातलं पहिलं आंदोलन होतं आणि खास करून पंजाबच्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो, मानाचा मुजरा अर्पण करतो. मी सुद्धा 2-व्हीलरनं या आंदोलनात सहभागी झालो होतो. अखेर शेतकऱ्याचा विजय झाला आहे, शेतकऱ्याच्या एकजुटीचा विजय झालेला आहे. मोदी सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडलेला आहे. ही जी तानाशाही आहे ही तानाशाही शेतकऱ्याच्या एकजुटीनं पार मोडून काढलेली आहे आणि याचे परिणाम येत्या काळात विधानसभेच्या आणि येणाऱ्या लोकसभेच्या काळात याचे पडणार, त्याचे पडसाद उमटणार हे भय मोदीजी सरकारला आला आणि त्याच्यातून हा निर्णय झाला. असो राजकीय दृष्ट्या जरी घेतला तरी तो शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय आहे.
म्हणून मोदी सरकारचे मी आभार मानतो. येत्या काळामध्ये शेतकऱ्याची लूट थांबवावी. आता आम्हाला समजलं का नवीन योजना आपण जाहीर करणार आहे. योजनेतून द्याचं आणि धोरणातून लुटाचं ही भूमिका सुद्धा सरकारनं बंद केली पाहिजे. आता आपण तेल आयात केलं, दुसरीकडे तेल आयात केल्यानंतर सोयाबीनचे भाव पाडण्याचा आपण प्रयत्न केला. त्याच्यामुळं 5-8-9 हजार रुपये क्विंटलची सोयाबीन 4 हजार रुपये क्विंटलनं शेतकऱ्याला विकावं लागली. याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. 48 लाख टन तूर डाळ आपल्याकडे तयार आहे. एवढं उत्पादन होत असताना सुद्धा 10 लाख टन तूर आपण पुन्हा आयात करतोय. तुरीचे भाव पाडण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा आणून पाडण्याची गरज आहे. म्हणून योजनेपेक्षा धोरण शेतकऱ्याचे हिताचे आणावे हे सुद्धा या निमित्तानं आम्ही मागणी करतोय. जिस तरह से आज देश के प्रधानमंत्री सुबह राष्ट्र को संबोधन करने के लिए आए, कृषि क्षेत्र में अपनी उपलब्धियां गिनाई और तीनों कृषि कानूनों को वापस लेने का ऐलान किया है, रिपील करने का. जिस तरह से देश के किसानों ने एकजुटता से लड़ाई को जारी रखा, कई किसानों ने अपने प्राणों की आहुति दी, जुल्म हुए, गाड़ियों से रौंदा गया, लेकिन किसान भाई डटे रहे और सरकार को किसानों ने झुकाने का काम किया. हम किसानों को सलाम करते हैं और शहीद किसानों का अभिवादन करते हैं. जिस तरह से किसानों को जलील किया गया, खालिस्तानी कहा गया, आतंकवादी कहा गया, एंटी नेशनल कहा गया, लेकिन किसान भाई डटे रहे और एक उदाहरण तय कर दिया इस देश के अंदर कि कोई कितना भी बड़ा तानाशाह हो, मनमानी कारोबार चलाता हो, अगर देश के लोग एकजुट होकर खड़े हो गए तो सरकार को झुकना पड़ता है. आज देश के किसानों ने मोदी सरकार को झुकाया. हम उनका अभिवादन करते हैं, अभिनंदन करते हैं, शहीदों का अभिवादन करते हैं. और लड़ाई अगर मन से, इच्छा से, ईमानदारी से लड़ी जाए तो जीती जाती है. आज सरकार झुकी है, हमें लगता है ये शुरुआत है. अब मनमानी कारोबार इस देश में नहीं चलेगा. शर्त यह है कि हिम्मत और ताकत से लड़ाई लड़ी जाए. इस देश में शुरुआत हुई है मोदी काल में. अब मनमानी कारोबार नहीं चलेगा, हम पूरी तरह से आशा रखते हैं. खर आज जो निर्णय झालेला आहे या याच्या निर्णयामध्ये हे लक्षात येत आहे की शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश आलेला आहे. शेतकरी अजिबात घाबरलेला नाही आणि तो संघर्ष करत राहिला. हिटलरशाही आणि मोदीशाहीला त्यांनी हरवलेला आहे. आणि पण या सगळ्या गोष्टींमधनं एक लक्षात येतं की हे तीन कायदे तर नक्की रद्द झाले, पण सभागृहामध्ये त्या ठिकाणी वास्तविकतेमध्ये ते होणं अतिशय गरजेचं आहे. नाही तर युपीचं इलेक्शन समोर ठेवून आपला बाबा काही पण करत असतो, दाढीवाला बाबा, तर याच्यावर अजिबात विश्वास न ठेवता त्या ठिकाणी सभागृहामध्ये ज्या दिवशी, संसदेमध्ये ज्या दिवशी हे रद्द केले जातील त्या दिवशी ते खऱ्या अर्थानं रद्द झाले असं ठेवलं पाहिजे. नाहीतर काय, निवडणूक आली की घोषणा करायची, निवडणूक जिंकायचा प्रयत्न करायचा आणि गोंधळ घालायचा. कारण त्यांनी ज्या अरेरावीनी या ठिकाणी सरकार चालवण्याचं काम केलं मागच्या 7 वर्षांमध्ये कोणीच नाही. महामकरेचो कायदा हे जे केलं याला उत्तर आपल्या शेतकरी बांधवांनी दिलेलं आहे. हिथून पुढेही ते हरतच राहणार ही वास्तविकता आहे. आणि आज लोकशाहीचा विजय झाला. 1.5 वर्षापासून 3 कृषी कायद्यांविरुद्ध, ज्याला आपण 3 काळे कायदे म्हणतो, त्याविरुद्ध या देशातला शेतकरी, खास करून पंजाबचा शेतकरी, हरियाणाचा शेतकरी, आपल्या राज्यातूनही शेतकरी तिकडे गेले होते, राज्यातून आले होते, एक संघर्ष करतोय, आंदोलन करतोय. सरकारची भूमिका सुरुवातीपासूनच आडमुठेपणाची होती. काही झालं तरी झुकणार नाही, काही झालं तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, ही त्यांची भूमिका होती. शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे सरकारनं पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. या संपूर्ण काळामध्ये 450 शेतकऱ्यांचे मृत्यू झाले, बलिदानं झाली, आत्महत्या झाल्या. लखीमपूर खिरासारख्या ठिकाणी शेतकऱ्यांना चिरडून मारलं, हरियाणामध्ये लाठ्या आणि गोळ्या चालवल्या, तरीही शेतकरी हटला नाही. शेतकऱ्यांवरती प्रचंड दहशत दबावाचे राजकारण करण्यात आलं. शेतकऱ्यांना आतंकवादी, खलिस्तानी, पाकिस्तानी
अशा प्रकारच्या उपाध्या देण्यात आल्या भारतीय जनता पक्षाकडून. पण शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली होती ती भूमिका इतकी परखड आणि स्पष्ट होती की देशाच्या जनतेच्या भावनासुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूनं राहिल्या आणि अखेर आज प्रधानमंत्र्यांना तीन काळे कानून काळे कायदे मागे घ्यावे लागले. यात अर्थात राजकारण असायलाच पाहिजे. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पायाखाली वाळू सरकते आहे. शेतकरी संतप्त आहे आणि तो आपला पराभव करेल या एका राजकीय भयातून सुद्धा हे तीन काळे कायदे मागे घेतले असावे. तरीही उशिरा का होईना प्रधानमंत्र्यांनी देशाचा आवाज ऐकला आणि प्रथमच त्यांची मन की बात जी आहे ती देशाच्या भावनेशी जोडली गेलेली आहे. त्यांचं मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. भाऊ, आज प्रधानमंत्र्यांनी कृषी कायदा वापस घेतलेले तीन कायदे काय म्हणाले, यावर काय प्रतिक्रिया द्याल? सगळ्यात पहिले त्या सगळ्या शेतकऱ्यांचं मनापासून अभिनंदन आणि ही गोष्ट तेवढीच खरी की या देशातला शेतकरी ज्या ज्या वेळेस उभा झालेला आहे त्या त्यावेळेस त्या शेतकऱ्याचा विजय झालेला आहे. मी पहिलेपासून असं म्हणत होतो हा शेतकरी जो आंदोलन करायला उतरलेला आहे हा कुठलीच त्या ठिकाणी शेतीचं मूल्य वाढवून द्यासाठीच नव्हता, कुठले खताचे भाव कमी करून द्यासाठी नव्हता, हा कुठलेही त्या ठिकाणी असलेले शेतकरी असंही म्हणत नव्हतं की कर्जमाफी करा म्हणून किंवा विजेचे आणि पेट्रोल डिझेलचे भाव कमी करावा. हा शेतकरी एवढंच म्हणत होता की शेती हा विषय जो आहे त्या कसणारा माणसा जो असलेली शेती उद्या कुठलाही व्यापारी गिळू नाही शकला पाहिजे आणि ती शेती त्याच्यापाशी झाली पाहिजे. हा जो महत्त्वाचा मुद्दा त्यांचा होता त्या मुद्द्याची आज त्या ठिकाणी जीत झालेली आहे. तो मुद्दा जिंकलेला आहे. त्या शेतकऱ्याला मनापासून त्या ठिकाणी सलाम करतो. ज्या ज्या शेतकऱ्यानं या आंदोलनामध्ये ज्यांची आहुती गेली आहे त्यांना मनापासून जड अंतकराने त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि हा शेतकरी इथून इकडं असं संघटित राहून शेती आणि शेतकऱ्याचा मान सन्मान आणि त्याचा असलेला त्या ठिकाणी असलेला त्याचे विषय हे नेहमी जिंकतच राहील अशा प्रकारचा विश्वास प्रकट करतो. भाऊ, मला एक सांगा, करण्यामागे यूपी आणि पंजाब मधील जी निवडणूक आहे ती या संदर्भामध्ये पण जोडला जात आहे, त्या संदर्भात काय म्हणा? मी एवढं सांगतो आपल्याला, हा विषय एकट्या दोन राज्याच्या निवडणुकीचा नाहीच, हा विषय कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांचा, मग तो त्या कन्याकुमारी असो किंवा मग जम्मू काश्मीरमध्ये असलेलं शेप उत्पादन करणारा शेतकरी असो की मग नॉर्थ ईस्टमध्ये असलेला त्या ठिकाणी असलेलं आपलं त्या चायच्या चहाच्या ज्या बागा आहेत तिथला शेतकरी असो, ह्या सगळ्यांचा शेतकऱ्याचा सन्मानाचा आत्मसन्मान सन्मानाचा विषय होता आणि तो आज जिंकलेला आहे. आज माननीय पंतप्रधानांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची आज घोषणा केलेली आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर रस्त्यावर आहे, थांबलेला आहे, मुक्कामाला आहे, संघर्ष करतो आहे. या शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवलं गेलं, यांच्यासाठी रस्त्यावर खिळे अंथरले गेले, गोळीबार झाला, शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर शेतकरी माघार घ्यायला आपलं माननीय पंतप्रधान किंवा सरकार माघार घ्यायला तयार नव्हतं. शेतकऱ्यांच्या दबावामुळे आणि संपूर्ण हिंदुस्थानामधील शेतकरी एकवटल्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. अरे अशा स्वरूपाचे हे जाचक कायदे जे शेतकऱ्यांसाठी आहे त्यात रद्द करण्याचा निर्णय माननीय पंतप्रधानांना घ्यावा लागला. नाही, आगामी उत्तर प्रदेश पंजाबच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि बाय इलेक्शनलाही भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असं यश मिळालेलं नाही. हा निवडणुकीचा निकालाचाही परिणाम असू शकतो किंवा आगामी कालखंडामध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये कदाचित त्याचा फटका बसू शकेल याबाबतही विचार सरकारने केलेला दिसतो आहे. आणि त्यामुळे इतके वर्ष म्हणजे इतके दिवस संघर्ष केल्यानंतरही सरकार दोन पावलं मागे घ्यायला तयार नव्हतं आणि आज अचानक अशा रीतीचा निर्णय घेतला हा कुठला तरी राजकीय हेतू लक्षात घेऊनच निर्णय घेतला असं वाटतं, नाहीतर आधीच निर्णय घ्यायला पाहिजे होता. तीन केंद्रीय कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. एक सबंध वर्षभर
शांततामय मार्गाने लोकशाही चौकटीत 500 पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येत जो भव्य आणि ऐतिहासिक अशा प्रकारचा संघर्ष केला, या संघर्षाचा हा विजय आहे। या सबंध संघर्षामध्ये 600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। त्यांच्या कुटुंबियांचं स्मरण आणि त्या शहीदांचं स्मरण नक्कीच आज मला होत आहे। त्याचबरोबर लाखो शेतकरी जे दिल्लीच्या सीमेवर या सबंध आंदोलनामध्ये अत्यंत नेटानं लढले, त्यांना सुद्धा सलाम करण्याची भावना आज माझ्या मनामध्ये नक्कीच दाटून येते। हे 3 कृषी कायदे मागे घेणं हा शेतकरी आंदोलनाचा काही प्रमाणात नक्कीच विजय आहे। या बरोबरच त्या 3 कायदे मागे घेत असतानाच आधार भावाचं संरक्षण शेतकऱ्यांना मिळावं यासाठी केंद्रीय कायदा करावा ही सुद्धा या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे। केंद्र सरकारने या मागणीबद्दल सुद्धा तातडीनं सकारात्मक घोषणा करावी अशा प्रकारचं आव्हान सबंध शेतकरी चळवळीच्या वतीनं मी केंद्र सरकारला करतो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने ऐलान किया, किसानों के खिलाफ के जो 3 कानून है उसको वो पीछे लेंगे। देखना ये है कि यही घोषणा जो है ये पार्लियामेंट में की जाती या नहीं। अगर पार्लियामेंट में ये घोषणा होती है तो सही घोषणा है, ऐसा मैं मान के चलता हूं। दूसरी बात, किसानों की याचिका सुप्रीम कोर्ट में है। सुप्रीम कोर्ट को हम लोग विनती करते हैं कि कृषि ये जो विषय है ये राज्य का विषय है या केंद्र का विषय है, इस पर वो तुरंत न्याय दे, क्योंकि उसके बाद की कार्रवाई करना उचित होगा। पंजाब और ऐसे 4-5 राज्यों के जो चुनाव है उसके मद्देनजर रखकर मोदी सरकार ने ये 3 काले कानून वापस आज लिए है। ये सही में तो ये किसानों का विजय है, किसानों की जीत है। और एक डाउट उसमें बिल्कुल है कि ये 5 राज्यों में जो चुनाव होने जा रहे हैं वहाँ बीजेपी का सुपड़ा साफ होने वाला है, ये डिसाइड हो चुका है। और वो सर्वे करने के बाद ये उन्हें कानून वापस लिए होंगे, ये बीजेपी की मानसिकता हमें पहचान नहीं। सबसे बड़ा मुद्दा यह है कि ये इलेक्शन के बाद, विधानसभा के इलेक्शन के बाद राष्ट्रपति का इलेक्शन होने वाला है, और राष्ट्रपति के इलेक्शन के नज़र रखकर, क्योंकि राष्ट्रपति समझो ये 5 राज्यों में बीजेपी पिछड़ गई तो राष्ट्रपति बीजेपी विचारधारा का नहीं बनेगा, और इसलिए ये कानून वापस लिया गया है। और इसलिए मोदी जी ने तो देश की जनता से माफ़ी तो मांगना ही चाहिए और देश के किसानों से कमेंटमेंट करना चाहिए कि हम इस तरह के काले कानून नहीं लाएंगे। ये भूमिका कांग्रेस पार्टी की है। गेल्या 1 वर्षापूर्वी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 3 कृषी कायदे कृषी कायदे त्यांनी केले होते। या कृषी कायद्याला संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी एकवटून प्रचंड विरोध केला आणि दिल्लीच्या सीमेवर त्यांनी मोठं आंदोलन पूर्ण देशातल्या शेतकऱ्यांनी एकत्रित केलं आणि नंतर आंदोलनात 600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची बळी गेले। आणि असं असताना आज मोदी साहेबाला उशिरा शहाणपण सुचलं आणि त्यांनी ते कायदे आज कॅबिनेट समोर आणून ते रद्द केले। परंतु दुर्दैव आमचं असं आहे की हे कायदे करताना त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचे कायदे न करता व्यापारी उद्योजक कंपनीच्या हिताचे कायदे त्यांनी केले होते आणि आज त्यांच्या लक्षात आलं का याचा फटका 100% निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला बसल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मोदी साहेबांनी हे शेतकऱ्याचा हित डोळ्यासमोर ठेवून कायदे रद्द केलेले नाही हे पहिले आपण समजून घेणं गरजेचं आहे। त्यांनी कायदे रद्द करताना जे त्यांची मताची पेटी आहे, मताच्या पेटीमध्ये जे कमी मतं त्यांना मिळणार होते, लाखिमपूरच्या घटनेनंतर त्यांच्या लक्षात आलं की मोठा फटका उत्तर प्रदेश असेल, पंजाब असेल, उत्तराखंड असेल, या 6 राज्याच्या निवडणुका व्हायला लागल्या, त्या निवडणुकीमध्ये मोठा फटका आपल्याला बसण्याची शक्यता आहे। त्यांचा त्या भारतीय जनता पार्टीच्या आय टी सेलला तसा अहवाल सुद्धा दिला आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा जर आपण लगेच निवडणुका झाल्या तर 100% आपला सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीचा। म्हणून त्यांनी निर्णय केला की आपण हे कायदे तूर्तास हे रद्द केले। परंतु ही फार मोठी उपलब्धी महाराष्ट्रातील पूर्ण तमाम भारतातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे, म्हणजे चांदण्यापासून तर बांधण्यापर्यंत शेतकऱ्याची झालेली आहे। सातत्यानं पंजाबच्या उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी तो लढा कायम ठेवला, त्याला त्या लढ्याला महाराष्ट्रातून सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीनं का होईना आम्ही पाहिजे ते सहकार्य आम्ही केलं आणि फार मोठी उपलब्धी ती शेतकऱ्यांना प्राप्त झालेली आहे। आणि एकीचं चळवळीचं बळ किती ताकदीचं राहते हे या माध्यमातून नेमकं दिसून आलेलं आहे।
गजेंद्र सुरकार, महाराष्ट्र अंदाज दम समितीचा राज्य प्रधान सचिव व शेतकरी धरणे आंदोलन समन्वय समितीचा एक सदस्य म्हणून आजची जी घोषणा सकाळी माननीय पंतप्रधान मोदी यांनी केली त्याआधी दिवसही असा निवडला की तो धार्मिक, आज गुरुनानक जयंती आणि त्या दिवशी त्यांनी ही घोषणा केली, परंतु पंतप्रधानांनी याआधी अनेक घोषणा या राष्ट्रासमोर केल्यात आणि त्या कधी पूर्ण झालेल्या नाहीत, उदाहरणार्थ 25 लाख रुपये देण्याची, आणि जे कायदे बहुमताने लोकसभेमध्ये पास केले ती घोषणा लोकसभेमध्ये व्हायला पाहिजे होती, किंवा पंतप्रधानांनी रात्रीत किंवा सकाळी राष्ट्रपतींकडून अध्यादेश काढून घ्यायला पाहिजे. या सरकारला अंधारात शपथ घेण्याची सवय झालेली आहे, त्याच्यामुळे या प्रकारचा कायदा रद्द करण्याची सवय त्यांनी लावून घ्यावी, विशेषतः 3 काळे कायदे रद्द करावे. यासोबतच जी प्रमुख मागणी शेतकऱ्यांची होती ती म्हणजे MSPचा कायदा करावा. या संपूर्ण त्यांच्या या बोलण्यामध्ये मत व्यक्त करण्यामध्ये MSPचा दुर्वानवही त्यांनी कुठेही उल्लेख केलेला नाही, आणि म्हणून शेतकऱ्यांनी 3 काळे कायदेच नाही तर MSPचा कायदा, वीज बिल कायदा आणि इतर मागण्यांची त्यांची घोषणा होती, त्यासाठी त्यांचा लढा होता, आणि किमान 11 ज्या फेरी झाल्या चर्चेच्या त्या फेरीमध्ये MSP हे त्यामध्ये मुद्दा राहिलेला आहे की किमान तुम्ही MSPचा कायदा करा आणि मग आपण 3 काळे कायदे जे काही झालेले आहे त्याच्यामध्ये काय तरतूद करता येईल, काय त्यामधलं काढता येईल, काय घालता येईल, या प्रकारची चर्चा आपण करूया. पण यासाठी मात्र 11 चर्चेच्या फेऱ्या या पूर्णपणे अयशस्वी झाल्यात. आजची जी घोषणा झाली ती फक्त घोषणा आहेत, यावर किती विश्वास ठेवावा हे तर नंतरच्या काळामध्ये ठरेल. पण एकंदरीत मागच्या महिन्यामध्ये झालेल्या निवडणुका त्यामध्ये सपाट्यानं मार खाल्लेला त्यांच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या सीटा, येणारे 5 राज्यांची मोठ्या प्रमाणात होणारी निवडणूक आणि विशेषतः या 5 राज्यातून विशेषतः त्यामध्ये उत्तर प्रदेश आहे ज्यातून पंतप्रधानांचा मार्ग निघतो, इथून जर ते सीटा घेऊ शकल्या नाही तर त्यांच्या याला खिंडार पडेल आणि होऊ शकते की 2024 भाजप सरकार येणार नाही. यासोबतच त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी, ते राज्यपाल असो, त्यांचे मंत्री असो, राज्यपाल सदस्य असो की लोकसभा सदस्य असो आणि विशेषतः या RSSचं संघटन असणारं शेतकरी संघटन यांनी या कायद्याच्या विरोधाची भूमिका घेतलेली होती आणि 2024 सरकार येऊ शकत नाही जर हा कायदे रद्द केले नाही तुम्ही तर, अशा प्रकारचं त्यांनी मत व्यक्त केलं होतं. या सर्वांचा विचार करून मला असं वाटतं की आजच्या या धार्मिक दिवसाचा फायदा घेत आणि त्यांना त्या धार्मिक दिवसाचे फायदे कसे घ्यायचे यांना मोदींना चांगली माहिती आहेत आणि म्हणून त्यांनी ती घोषणा केलीत. पण वर्धेमध्ये दिल्लीनंतर सुरू झालेलं 15 डिसेंबर 2020 जे शेतकरी धरणे कामगार आंदोलन आहेत हे आंदोलन जोपर्यंत दिल्लीचे आजचा दिवस शेतकरी बांधवांच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखाचा दिवस आहे. जवळपास 1.5 वर्षापासून आमचे शेतकरी बांधव, जवळपास 500 शेतकरी बांधवांच्या संघटना व भाजप विरोधी जेवढी देशामध्ये पक्ष आहेत ते सर्व पक्ष यांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे आज मोदी सरकारला झुकावं लागलं. जवळपास 700 पेक्षा जास्त शेतकरी बांधवांनी यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, काही शहीद झाले. ऊन, पाऊस, त्याचबरोबर कोरोनाचं संकट हे असताना देखील त्यांचा संघर्ष, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला, त्यांच्या रस्त्यामध्ये खिळे टाकण्यात आले, त्या जे हे यांचं आंदोलन आहे ते उद्ध्वस्त करण्यासाठी जे जे करावं लागतं ते सर्व मोदी सरकारने केलं. तरी माझा जगाचा पोशिंदा हा घाबरला नाही, त्या माध्यमातून त्यांनी मनापासून संघटना व संघर्षामध्ये किती मोठी शक्ती असते हे दाखवून दिलं व तानाशाही केंद्र सरकारला या ठिकाणी पराभव त्याचा या ठिकाणी केलेला आहे हे सांगताना निश्चित रूपानं आज किसान बांधव जे आहेत त्यांचं अभिनंदन जेवढं करावं तेवढं कमी आहे. आजच्या या प्रसंगी मी आपल्याला एवढंच सांगेल, हा शेतकरी बांधव यांचा संघर्ष व किसान बांधवांची ताकद, किसान बांधवांची हिंमत याचा हा विजय आहे व तानाशाही मोदी सरकारचा हा पराभव आहे. आजच्या प्रसंगी मी आपल्याला एवढंच सांगेल की आता मोदी साहेबांचा आपला आजपर्यंत अनुभव आहे, जे ते बोलतात ते कधीच करत नाही. अनेक वेळा त्यांनी आश्वासनं दिली आणि ते आश्वासनं दिल्यानंतर कित्येक उदाहरणं आपल्याला देता येतील. 15 लाख रुपये देऊ, हमी भाव देऊ, त्याचप्रमाणे नरेगा फार बकवास आहे,
असं सांगितल्यानंतर असे कित्येक उदाहरण मिळतील त्यांनी सांगितल्यानंतर देखील त्यांनी केलेलं नाही. आज जी निवडणूक आहे, होणारी निवडणूक आहे, या आता बायलक्षांच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये प्रचंड पराभव त्यांना पत्करावा लागला व विरोधी पक्षांचे आमदार खासदार त्या ठिकाणी निवडून आले. त्यांना ही भीती आहे, जो सर्वे आलेला आहे की जर हे आंदोलन जर आपण मागे घेतलं नाही तर यूपी बिहार जे आता चार राज्याचे पाच राज्याचे निवडणूक आहे तिथंही भाजपचा सुपळा साफ होईल. त्या भीतीपोटी त्यांनी हे जे आहे काळे विधायक तीन बिलं हे मागे घेण्याची फक्त घोषणा केली आहे. म्हणून जोपर्यंत अध्यादेश आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की तिन्ही कृषी कायदे आम्ही वापस घेणार आहे, त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी वर्ग भारतातला हा आनंदी झाला आहे आणि शेवटी एक तानाशाह झुकला. काँग्रेस पक्षाच्या राहुल गांधी यांनी एक वेळ स्टेटमेंट दिलं होतं की बा हे कृषी कायद्यांना वापसच घ्यावं लागेल, त्या संदर्भात शेवटी तो तानाशाह झुकला आणि शेतकऱ्यांचा विजय झाला. आणि हे जे कृषी कायदे होते हे शेतकऱ्याच्या अजिबात हिताचे नव्हते. तुम्ही आज पाहिलं असेल जी महागाई वाढली त्याला कारणसुद्धा हे शेतकरीचे कृषी कायदे होते. आजचा हा कृषी कायद्याचा आंदोलनाचा 341वा दिवस आहे. या आंदोलनात जवळपास 700 वर शेतकरी शहीद झाले. लखीमपूर खैरी इथे जवळपास 5 ते 7 या लोकांना शेतकऱ्यांना चिरडून टाकलं तरी मोदी सरकारला घाम फुटला नव्हता. पण येणाऱ्या आगामी निवडणुका 5 राज्यात आहे, पंजाब आणि उत्तर प्रदेश हे मेन राज्य आहेत. ह्या राज्याच्या निवडणुकीत त्यांना असं वाटलं की आता आम्हाला कुठेही संधी मिळणार नाही आणि स्वतःच्या स्वार्थापोटी निष्ठुर असलेल्या या सरकारनी आज हे आंदोलन शेतकऱ्यांच्या विरोधी असलेले तिन्ही कायदे वापस घेतले. आणि हे तिन्ही कायदे वापस घेताना जे हे आंदोलनाचे प्रणेते आहे टिकेत साहेबांनी म्हटलं आहे की बा जोपर्यंत हा कायदा संसदेत रद्द होणार नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन चालू राहील. शेवटी शेतकऱ्यांचा विजय झाला. आता उठू सारे रान, आता पेटू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू प्राणाला प्राण. हे जे गीत, जुनं गीत जे आहे आपलं क्रांतिगीत, ते आज खरं ठरलं. म्हणून या आंदोलनात शहीद झालेल्या सर्व शेतकऱ्यांना श्रद्धांजली आणि सर्व शेतकऱ्यांचं शेतकऱ्या एकताचं अभिनंदन.